म्हटलं की खासदार उदयनराजेंची चर्चा तर होणारच, मग तो राजकीय आखाडा असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम। कार्यकर्त्यांना हसवण्यासाठी उदयनराजे कधी काय करतील हे सांगता येत नाही। जितकं उदयनराजेंना त्यांचे कार्यकर्ते जीवाभावाचे, तेवढीच माया कार्यकर्त्यांनाही राजेंबद्दल आहे। आणि म्हणूनच सर्वांच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या उदयनराजेंसाठी त्यांच्या चाहत्यांनी बनवलं एक भन्नाट गाणं। पाहूया त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट। उदयन राजे हे तरुणांच्या गळ्यातले ताई, फक्त सातारा जिल्ह्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते। या कार्यकर्त्यांमुळेच उदयन राजे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। राजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयन राजेंवरील प्रेमातून एक जबरदस्त गाणं तयार केलं। महाराष्ट्रामध्ये राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून उदयनराजेंचे कित्येक कार्यकर्ते एकत्र आले आहेत। या कार्यकर्त्यांची राजेंसाठी वाटेल ती करण्याची तयारी असते। उदयनराजेंचा शब्दही ते खाली पडू देत नाही। राजे म्हणतील तीच पूर्व दिशा, अशी या कार्यकर्त्यांची भूमिका असते। राजे अनेक वेळा वादात अडकले पण या कार्यकर्त्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। उदयनराजे फॅक्टर फॅक्टर आहे। कोणी पण किती पण असं जरी केलं, बस जरी केलं, तस जरी केलं, नाच नाही करायचं। राजघराणं आहे वातावरण दोषित करायचं नाही म्हणून चालतोय, बघून घेतो। त्याच्या पुढे माझ्याकडनं सगळ्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंचा हा असा वेगळाच चाहता वर्ग आहे। ते कधी म्हणाले नाही की माझ्यामुळं समाज आहे, ते म्हणाले की समाजामुळं मी आहे। अवघ्या काही दिवसातच उदयनराजेंवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या या गाण्याला सोशल मीडियावर लाखात हिट्स मिळू लागल्यात। हे गाणं पाहणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय। एकूणच काय तर राजकीय आखाड्यात मैं खडा तो सरकार से बडा या उदयनराजेंच्या डायलॉगची प्रचिती सोशल साईट्सवर सुद्धा येताना दिसतीय। अभय कुमार देशमुख, जय महाराष्ट्र, मुंबई।